म्हणजे तुम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे त्याला पोट आहे तोंड आहे जीव आहे सोस आहे चवीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये किती किती सोचले ते जीवेचे हे पुरवावे चुकता करता करता खावे अनखिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या गाणं आणि खाणंच्या या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. मंडळी, गाणं आणि खाणं हे परस्परांशी अतिशय जवळचा संबंध राखून असतं बरं का. मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, म्हणजे काही काही प्रसंग असे खूप असे मनाच्या जवळ राहतात. परवा माझा नागपूरला दौरा होता, माझं जे नाटक आहे कार्टी काळजात घुसली त्या नाटकाचा नागपूरला दौरा होता. तर दौऱ्यात एक आजीबाई आल्या, आजीबाईंनी मला हातात एक डबा दिला आणि त्यांनी सांगितलं तुझ्यासाठी ह्याच्यात तिखट भाजी आणली बरं का, तुला तिखट आवडतं ना, तिखट भाजी आणली. बरं, काय आता नॉर्मली रसिक प्रेक्षक आहेत ना, प्रत्येक प्रयोगाला काही ना काहीतरी आणून देतातच. त्यांना असं वाटत असतं की भाजी खूप उपासमार होती आहे आणि मला खूप खायला आवडतं, त्यामुळे मला खूप खायला आवडून देतं आणि मी पण खातो आवडीने लाडवांपासून सगळ्या भाज्या बिजा. तर मला वाटलं आजी त्याच प्रकारातल्या असतील, पण नंतर त्या म्हणाल्या थांब मला तुला एक गोष्ट सांगायची. मला स्वतःला गायला अतिशय आवडतं, पण काही कारणामुळे मला गाणं पूर्ण करता आलं नाही. मी उत्तम सुगरण आहे, उत्तम खवय्ये आहे, पण त्याचबरोबर उत्तम गायिकासुद्धा आहे आणि त्यांनी मला 2-3 ओळीसुद्धा म्हणून दाखवल्या. काय माहिती का की त्या असं म्हणाल्या पुढे जाऊन की तुझं गाणं आणि खाणं हा जो आम्ही सारे खवय्येचा हा जो भाग आहे हा मी भाग बघितला आणि मला सगळ्या जुन्या आठवणी माझ्या जाग्या झाल्या की मी स्वयंपाकघरात असताना गाणं कसं म्हणायचे, गाणं कसं गुणगुणायचे. पूर्वी रेडिओवर खूप गाणी लागायची, ती गाणी कशी लिहून घ्यायची. कसं आहे, गाणं चालू असताना त्याच स्पीडने गाणं लिहिणं हे खूप अवघड असतं. फक्त मुखडा रिपीट होतो, काही काही वेळी अंतरही रिपीट होत नाहीत, पण त्यावेळी सगळं डोक्यात ठेवून त्यावेळी लिहायला लागायचं. तर मी गाणी कशी लिहायची, ती गाणी पाठ कशी करायची, गाणी बसवायची कशी, हे सगळं त्यांनी मला आजीने सांगितलं 5 मिनिटात आणि मग शांतपणे निघून गेल्या. म्हणजे त्यांना चालतासुद्धा फारसं येत नव्हतं बरं का, पण तरीही त्या आत आल्या आणि त्यांनी मला सगळी गोष्ट सांगितली. आणि मला असं वाटतं की हे आमच्यासाठी यशस्वीपणाची ही पावती आहे की हा कार्यक्रम जो आहे हा सगळ्यांना आवडतो. म्हणजे सिनियर सिटीजन पर्यंत सगळ्या लोकांना हा कार्यक्रम अतिशय मनापासून आवडतो. मुळात मुद्दा असा आहे, सांगण्याचा मुद्दा असा आहे की उत्तम खाणं आणि उत्तम गाणं हे आपल्या आयुष्याचे अविभाज्य घटक आहेत. तर माझी एक मैत्रीण इथे आलेली आहे, ती उत्तम सुगरण आहे, उत्तम खवय्ये आणि उत्तम गायिका पण आहे आणि तिचं नाव आहे केतकी भावे जोशी. आपण तिचं मनापासून स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. काय केतकी, कसं काय वाटतंय? मस्त. इतके दिवस टीव्हीवर बघायचो रोज, म्हणजे तुमचं मला भारी आवडतं एकदम, तुम्ही जे बोलता वगैरे एकदम मस्त मजा येते. आपण पण येऊ इथे असं वाटायचं, पण कधी येऊ अंदाज नव्हता, सांगता येत नाही. पण यायची इच्छा होती मात्र. बर, कार्यक्रम कसे झाले तुझे? मस्त. बरं, आपण थोडस तुझं कारकीर्द बघूया. चालेल. ओके, तुझी शाळा कुठली आधी मला सांग. आधी मी सरस्वती मंदिर माहीम आणि अर्धी पुढची वर्ष किंग जॉर्ज मध्ये होते, हिंदू कॉलनी मध्ये आमची शाळा. तुमची मापली शाळा? आपली शाळा. आणि नंतर SNDT चर्चगेट मधून मी म्युझिक मध्ये BA MA दोन्ही केलं. बर. आणि संगीत विशारदही झालं. सौ वर्षा भावेंकडे मी अजूनही शिकते क्लासिकल. यशवंत देवांचं मार्गदर्शन मिळालं. कमलेश भडकमकरांबरोबर मी नेहमी असते त्यांच्या ग्रुपमध्ये गायला. आणि सध्या मी राजश्री प्रोडक्शनचं राजश्री सोल हे जे त्यांचं आहे तिथे मी सध्या चॅन्स किंवा हे गात असते. केतन पटवर्धन म्हणून माझा मित्र आहे, तो तिथे असतो. बर. आणि रेकॉर्डिंग साधन महिन्याला किती असतात तुझी? महिन्याला 2-3 असतात. शांतपणे? शांतपणे. बाकी कार्यक्रम? कार्यक्रम किती असतात? कार्यक्रम पण असेच. म्हणजे आता सध्या माझी 2 वर्षाची मुलगी आहे, तिला सांभाळून तिचा स्वरा आणि तिला पण जाम आवडतं गाणं. बर, जोशी बोना गाण्यातली किती आवड आहे? तो पेटी वाजवतो मस्त. त्याची गाठ भेट तुझी लव्ह मॅरेज आहे का अरेंज? लव्ह कम अरेंज. लवकर कुठे भेटले गुरुजी ते? वर्षा वंशीकडेच भेटलो आम्ही, म्हणजे माझ्या गुरुजी त्यांची कलांगण म्हणून संस्था आहे तिथे आम्ही. हा, तर तिथे आम्ही तो पेटी वाजवायचा आम्ही गायचो. बर. वर्षा भाऊने कधी कळले?
मीच सांगितलं हे असंच आहे बाबा, असंच आहे. आली ओके, काही प्रॉब्लेम नाही मिळाली. चल ठीक आहे. आणि लग्न होऊन किती वर्ष झाली तुला? 5 वर्ष झाली. 5 वर्ष झाली. गुड गुड. आणि राहायला कुठे आहात मग आता तू? आम्ही दादरलाच असतो, शिवाजी पार्क. फर्स्ट क्लास. आता आपण तुझ्या गाण्याकडे येऊ. मी तोपर्यंत चहा सुद्धा तुला होतो. आता तुला काय गाणं म्हणावं असं वाटतं? कारण गाणं तर पाहिजे, त्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही आपण. माझ्याच गुरूंनी कंपोज केलेलं, म्हणजे माझं आयुष्यातलं पहिलं रेकॉर्डिंग असं म्हणू शकतो. बर. ते तिनेच कंपोज केलंय, ते म्हणी. हो हो म्हण. म्हणू लगेच. हो. विनवू किती पुन्हा पुन्हा, एकदाच बोलणारे मोहना मन मोहना श्याम मोहना. विनवू किती पुन्हा पुन्हा रे. क्या बात है, क्या बात है. किती मला एक सांग, म्हणजे जाता जाता आपल्याकडे गायक मंडळी खूप आहेत, आवाज मेंटेन कसा करायचा? रियाज फक्त, बाकी काही नाही. बाकी काही नाही, सगळं खाल्लेलं पण चालतं. मी सगळं खाते काय म्हणून तर मी खवय्ये मध्ये आले. घे घे चहा. मंडळी आम्ही जरा चहा घेतो, हिला जरा फ्रेश करतो आणि मग किचन कडे घेऊन जातो. आमच्या किचन मध्ये तुझं मनापासून स्वागत. तू पहिल्यांदा काय बनवणार आहेस? मी सफरचंदाच्या साटोऱ्या करणार आहे. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? मैदा, किसलेलं सफरचंद, तांदुळाची पिठी, बारीक रवा, पिठी साखर, साजूक तूप, खवा, दालचिनी पावडर आणि मीठ. ओके, साहित्य बघितलं तर जो एक कृतीकडे, तिथे आपण पॅन तापत ठेवलेलं आणि तवा तापत ठेवलेला आहे. आता पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? पॅन मध्ये आपण खवा परतून घेऊया. ओके. आणि हे करताना तू गाणं गुणगुणलीस तरी चालेल बरं का? जुनी गाणी वगैरे चालेल चालेल. तुम्हाला कुठलं आवडतं? नानांचं पण ना. विसरशील खास मला दृष्टी आड होता, विसरशील खास मला दृष्टी आड होता, वचनी ही गोड गोड देसी जरी आता, विसरशील खास मला. क्या बात है, क्या बात है. नानांची गाणी गाताना विसरशील असं नाही गात असं नाही गाताय सिरियस. मी हे हातातून घेतलं. थँक्यू. पण ते असं हरकती बिरकती हातात हात येतोच ना. हो. आता ह्याला तूप सुटलंय असं, मग आता आपण काढून घेऊया ती. रवा घेऊया आणि थोडस साजूक तूप. रव्याचा खमंग वास येईपर्यंत अजून घालू नाही पुरे, कारण त्याचा पण आहे थोडा आधी. हे झालं का? हो. आता काय? आता किस घालू. हा थोडा सुका करून घ्यायचा थोडासा. हो. ते असं थोडस ड्राय होत आलं की आपण बरस झालंय. ड्राय झालंय आता, झालंय ऑलमोस्ट. करू बंद. येस. मी कमी केला गाईस कमी थोडस. आता हे गार झालं की त्याच्यात आपण पिठी साखर घालू आणि ते मळून घ्यायचंय आपल्याला. गार होईपर्यंत एखादा मुकडा होईल बघ. बघ सुचत असेल तर बघ. रे सख्या माझ्या मना पळभरी तू थांबना, धुंद त्या हळव्या स्मृतींची आसवे नको पुन्हा, आसवे नको पुन्हा ती, आसवे नको पुन्हा तर पळभरी तू थांबना. बऱ्याच ठिकाणी जाऊन आलाय. खूप 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 अंतर्यात तर खूप फिरलाय कुठे कुठे. झालं थंड. आता आपण पिठी साखर घालू अर्धी, ह्याची अर्धी वाटी. आता आपल्याला हे मळून घ्यायचं ना? सॉरी. हा हो, मळून घ्यायचंय.
मग कशाला मळत बसतो तू? आणलंस हुशार आहेस तू? मळून ते थोडा वेळ सेट व्हायला ठेवायचं. किती वेळ ठेवायचं तो सेट व्हायला? अगदी 15-1 मिनिट. आता काय करायचं मला सांग. आता आपल्याला याचं काम झालं का? हो, याचं झालंय काम. आता आपल्याला कणिक मळायची आहे. मैदा. मैदा किती? आणि आणि रवा. मैदा एवढाच रवा घ्यायचा. हो. आणि थोडंसं मीठ. आणि आता मिक्स करायचं. पाणी घालून. पाणी घालून. पाणी घालून मिक्स केलं की आपल्याला हे असं दिसेल ना? येस. हुशार वेगळे वेगळे धावू आहे असं आमचं. कधी एकदा त्या पदार्थाकडे जातोय. येस. आता कर काय. आता ह्याचा गोळा घेऊन ह्याच्यात ह्याचा छोटासा छोटीशी गोळी घ्यायची. आणि इथे आता आपल्याला थोडीशी तांदूळ पिठी लागेल. हे चिकटत नाही. तोडण्याचं बंद करायचं. आपलं चालू ठेवायचं. आपलं चालू ठेवायचं. येस. आता ह्याच्यात बुडवून लाटायचंय. भाकरी जशी करतो ना आपण तसं थोडंसं पहिले करून त्याला मूड मध्ये आणायचं. मूड मध्ये फुल. आणि आता लाटूया. आणि जी दुमडलेली बाजू असते ती खालच्या बाजूला ठेवायची. खूप पातळ पण नाही पण खूप जाड पण नाही. तिथे तेल लागेल ना तुला त्याच्या? हो. जर अशी हे झटकून नंतर सोडूया. हो. आधी परत एकदा तूप सोडूया वरून. याला म्हणतात हौस. अजून एकदा तूप सोडूया. तिथे आहे तूप खाली तव्याला. तरी अजून एकदा तूप हा हौसेचा भाग झाला. खवय्ये असेच ओळखते. आणि ह्याच्यात एक टिप म्हणजे जे आपण मिश्रण केलंय त्याच्यात नंतर दालचिनी पावडर घालायची थोडीशी. की त्याचा खरं वेलची पावडर वगैरे आपण नेहमी घालतो पण सफरचंदा बरोबर ते कॉम्बिनेशन छान लागतं. येस. डन. असंच दोन्ही मध्ये असंच नुसतं खायचं ना? येस. मस्त लागतं. फर्स्ट क्लास. लिहून घ्या साहित्य आणि कृती. सफरचंदाच्या साटोऱ्या बनवण्याकरता लागणारं साहित्य: मैदा, किसलेलं सफरचंद, तांदुळाचं पीठ, रवा, पिठी साखर, साजूक तूप, खवा, दालचिनी पावडर आणि मीठ. कृती: प्रथम फ्राईंग पॅन मध्ये मंद आचेवर खवा आणि साजूक तुपात रवा भाजून घ्यावा. किसलेलं सफरचंद सुक होईपर्यंत परतून घ्यावं. खवा, रवा आणि किसलेलं सफरचंद एकत्र करून 5-10 मिनिटं थंड करून त्यामध्ये पिठी साखर घालून नीट मळून घ्यावं आणि थंड होईपर्यंत 10-15 मिनिटं फ्रीज मध्ये ठेवावं. बाउल मध्ये मैदा आणि रवा सम प्रमाणात घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाणी घालून मिश्रण नीट मळून घ्यावं. तयार पिठाची खोलगट पारी करून त्यामध्ये सारण भरून वरच्या कडा नीट बंद करून हलक्या हाताने गोल पोळी लाटून घ्यावी. पॅन मध्ये साजूक तुपावर सफरचंदाच्या साटोऱ्या खरपूस भाजून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. चला जाऊ आता पुढच्या रेसिपी कडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? चण्याच्या डाळीच्या वड्या. चण्याच्या डाळीच्या वड्या, काही जण त्याला पाटवड्या पण म्हणतात. पाटवड्या. मला साहित्य सांगतेस काय काय? चण्याची डाळ भिजवून घेतली होती. त्याच्यात मिरची आणि लसूण हे सगळं एकत्र करून मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं. ओके. मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, नारळ, हिंग, हळद, मीठ. ओके. बरं, मला आता आपण प्रत्यक्ष कृतीकडे जातोच आहे पण कृतीकडे जाण्यापूर्वी तुझं अगदी आवडतं गाणं, कारण आपले प्रत्येक जण ना एक मला हे गाणं खूप आवडतं, मला ते गाणं खूप आवडतं. आपण कार्यक्रमात हट्ट धरतो की नाही मला हे म्हणणार असं. तसं तुझं गाणं कुठलं? हृदय प्रीत जागत एक मला खूप आवडतं म्हणायला नेहमीच. म्हण. राजहंस सांगतो कीर्तीच्या तुझ्या कथा आ
हृदय प्रीत जागते जाणता अजाणता हृदय प्रीत जागते जाणता अजाणता असं आहेत गाणी एक 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 सुपरहिट गाणी आहेत. आम्ही अशी गाणी म्हणत राहणार जुन्या गाण्यांना जरा आम्ही असा उजाळा देतो. हिचं गाणं ऐकून तेल इथे कडकडीत तापलंय बघा, आहे की नाही? ओके, आता काय करायचं आपल्याला? पहिले आता फोडणी करायची आहे. आणि हिंग हळद वास मस्त येते. आता आता जिरं जिरं नंतर घालायचं, ह्या पिठात घालायचं आपल्याला. एक आपण बाउल घेऊया कढीपत्ता चालेल. हे उडतं तुला बाउल दे. बाउल मध्ये थोडस मीठ आणि जिरे आणि कोणाला धने आवडत असतील तर तेही चालतील. खोबरं बिबरं कोथिंबीर खोबरं नंतर हे सजवण्यासाठी. येस ओके. आता फोडणी ह्याच्या तळ्यात थोडी घालूया पसरवून अशी जरा आणि हे फोडणी घालूनच हे वाफवायचं आपल्याला सगळीकडे अशी पसरवायची. म्हणजे खालून वरून असा जो काय फोडणीचा वास लागणार ना खणखणीत. येस क्या बात आहे, छान असं इवन सगळीकडे पसरवून त्याच्यावरती पण थोडीशी फोडणी घालायची. येस आता हे वाफायला ठेवायचं आपण. ह्याच्यावर काय खोबरं बिबरं ते अगदी सर्व करताना. येस ओके. त्याच्यावर झाकण आपल्याला किती वेळ ठेवायचं? 10 ते 15 मिनिटं वाफवायचे. ही रेडी रेडी त्याच्या वड्या पाडायच्या. ही खायला सुरुवात सुरुवात त्याच्यावर कोथिंबीर नारळ थोडस मस्त ते होईलच. पण आता जाता जाता इथे हाताला लागलीच आहे तर ती कॅसेट मधलं कुठलं तू नवीन कॅसेट काय बाल गाणी करतेस काय? आपल्या वयाची गाणी आपण गावीत प्रश्नच नाही. मोठी मोठी गाणी कशाला गायची आपण? आजी चल ना ग बागेत जाऊ खेळायला लपा छप्पी पळापळी खेळशील माझ्याशी नको मित्र दुसरा मला ग नको मित्र दुसरा हसणाऱ्यांना हसू दे खुशाल आजी तू नात मी खेळू धमाल आजी आणि नातीची सॉलिड टीम जमली सॉलिड टीम जमली सॉलिड टीम आजी चल ना ग बागेत जाऊ खेळायला लपा छप्पी पळापळी खेळशील माझ्याशी नको मित्र दुसरा मला ग नको मित्र दुसरा आजी चल ना ग. हे शब्द कोणाच आहे? आईचेच आहेत माझ्या, सुधा भावे. किती सोपे आणि सहज सुंदर शब्द आहेत आणि चाल सुद्धा अगदी लक्षात राहील. एकदम एकदम व्हेरी गुड व्हेरी गुड मस्त. तुझी कॅसेट लवकर आपल्या सीडी लवकरात लवकर येऊ बाजारात आणि सगळ्या लहान मंडळींना लहान मंडळींपेक्षा पालकांना आग्रह करीन मी की ही गाणी ऐका जी छान साधी सुधी असतात. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चण्याच्या डाळीच्या वड्यांकरता लागणारं साहित्य लसूण आणि हिरवी मिरची घालून वाटलेली चण्याची डाळ मोहरी कढीपत्ता बारीक चिरलेली कोथिंबीर जिरं किसलेलं खोबरं हिंग हळद आणि मीठ. कृती प्रथम तेल गरम करून त्यामध्ये मोहरी हिंग हळद आणि कढीपत्त्याची फोडणी करून घ्यावी. बाउल मध्ये चण्याच्या डाळीची भरड घेऊन त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि जिरं घालून सर्व मिश्रण एकजीव करून घ्यावं. एका प्लेटच्या तळाशी फोडणी पसरवून त्यावर चण्याच्या डाळीची भरड ओतून वरच्या बाजूला पुन्हा फोडणी पसरवून घ्यावी. तयार मिश्रण स्टीमर मध्ये 10 ते 15 मिनिटं वाफवून घ्यावं. वाफवल्यानंतर खोबरं आणि कोथिंबीरीची सजावट करून चण्याच्या डाळीच्या वड्या सर्व्ह कराव्यात.
केतकीने दोन पदार्थ केलेले आहेत आणि मी अतिशय धाडसाने हे दोन्ही पदार्थ खाणार आहे. अर्थात धाडसाने मी आपले सहज टाइमपास म्हणून म्हणतोय, कारण ती उत्तम स्वतः खाते, स्वतः खवय्ये असल्यामुळे तिचे पदार्थ चांगलेच व्हायला पाहिजे. तू पण खाऊन बघ. मी खाते. सुरेख झालंय, अति गोड पण नाही झालंय, करेक्ट बाय. कसे मंडळी, स्वप्न बघणं हा प्रत्येकाचा हक्क आहे बरं का. काहींची स्वप्न पूर्ण होतात, काहींची स्वप्न होत नाहीत. म्हणजे जशी मी त्या आजीबाईंची तुम्हाला कथा सांगितली ना, गोष्ट सांगितली, तसं तुमच्या मनात काही स्वप्न असेल आणि ते अर्धवट राहिलं असेल तर लगेच आम्हाला लिहून कळवा. आणि त्याचबरोबर आजचा हा केतकीचा भाग कसा झाला हाही आम्हाला लिहून कळवा. आमचा पत्ताच आहे आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, zeemarathi@zeenetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेला असणारच. आणि केतकी, तुझे खूप मनापासून आभार, पण नुसते आभार नाही तर आमच्याकडून तुला एक छोटीशी प्रेमाची भेट. अर्थात तुमच्या दुकानात अशा खूप गोष्टी असतील पण आमची ही स्पेशल भेट आहे. थँक्यू. पण आता जाता 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 आपल्याला एखादा मुखडा तर होणारच आहे, कळलं का? काय गाणं ऐकून मग आपण एकमेकांना टाटा करूया ना. येस. हलती अशाया कलती कशाया अंगात माझ्या पाखळती दिशाया. हलती अशाया कलती कशाया अंगात माझ्या पाखळती दिशाया. हलती अशाया. क्या बात आहे, क्या बात आहे. याचा रिदम काय आहे? थोडस नवीन स्टाईल ओके ओके. काय इथे काही काही लोकांना प्रश्न पडला असेल, अरे ह्याचा रिदम काय, कसं आहे. मला सगळ्यांना नीट सांगायला आवडतं, अर्धवट नाही. ओके, पुढच्या वेळी तुम्हाला नीट सांगेन. ओके, चला निघायची वेळ झालेली आहे, खाण्याची वेळ झालेली आहे. पुन्हा भेटू याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी धवी भिजल्या ह्या तुम्हासाठी. हवी हवेती पंकित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात राहावे.